नमस्कार. आज आपण उपस्थित असलेले मेढ्या मालवणमधील प्रसिद्ध असे हे जय गणेश मंदिर मालवणच्या बस स्थानकापासून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे मालवणचा प्रसिद्ध असा समुद्रकिनारा देखील या मंदिराच्या 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे. मालवणमधील या प्रसिद्ध अशा जय गणेश मंदिराची स्थापना श्री ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर अर्थात प्रसिद्ध अशा कालनिर्णय दिनदर्शिकेचे संपादक त्यांनी 12 फेब्रुवारी 2005 साली केली. त्यांच्या मातोश्रींची अशी इच्छा होती की आपण जेथे राहतो त्या ठिकाणी गणपतीचे मंदिर असावे. त्यामुळे जयंतराव साळगावकर यांनी आपले राहते घर पाडून त्या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली. त्या स्थापनेच्या वेळी मालवण शहरातून भव्य अशी एक मिरवणूक काढण्यात आली होती. आपण पाहिलं तर या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच 2 पांढरे शुभ्र हत्ती आपल्या स्वागतासाठी उभे आहेत. तेथून आतमध्ये आपण आलो सभा मंडपामध्ये एक कोरीव काम केलेले अष्टचक्र आहे. या अष्टचक्राच्या मध्यभागी उभे राहून आपण जर वरती बघितलं तर 8 दिशांना गणपतीच्या 8 मूर्तींची स्थापना केलेली आहे. या अष्टचक्राच्या मध्यभागी उभे राहून आपण जर आपल्या मनातील इच्छा मागितल्या तर त्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. आता आपण जर आपल्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघितलं तर गाभाऱ्यामध्ये गणपतीच्या पारंपरिक मूर्तीची स्थापना केलेली आहे. ही मूर्ती पंचधातूंनी बनली असून त्या मूर्तीवर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी या 2 देवतांच्या मूर्त्या आहेत. या मूर्तीचे वजन साधारणतः 500 किलो असून या मूर्तीची दररोज सकाळी 5:30 वाजता पूजा केली जाते व त्याचप्रमाणे संध्याकाळी 7:30 वाजता या मूर्तीची पूजा केली जाते व मालवणमधील एक सगळे भाविक एकत्र येऊन इथे आरती करतात. तर आता मी सगळ्यांना हीच विनंती करते की तुम्ही जेव्हा केव्हा मालवणमध्ये याल तेव्हा या मंदिराला अवश्य भेट द्या. जय गणेश.